राज्य सरकारची भूमिका विदर्भ विरोधी असल्याचा आरोप सध्या केला जातोय. आमदार समीर मेघे यांनी हा आरोप केलाय. अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईला घेण्याच्या निर्णयावरून समीर मेघेंनी हा आरोप केलाय. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये होणारं हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये होत आहे, त्यामुळे त्यांनी याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे आरोप केले. आणि याच संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी. महाराष्ट्र विधिमंडळाचं तिसरं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरमध्ये होणार नाहीये, ते अधिवेशन यंदा मुंबईत होणार आहे. मात्र नागपूर करारानुसार विदर्भांच्या प्रश्नासाठी नागपूरमध्ये एक अधिवेशन होणं अपेक्षित आहे. असं असताना कोविडचं कारण देत जे आहे ते सरकारने अधिवेशन मुंबईला हलवलं. आपल्यासोबत भाजपचे आमदार समीर मेघे आहेत. खरं तर एक विदर्भवादी नेता म्हणून आपली ओळख आहे भाजपचे, आपण आमदार आहात. अशावेळी विदर्भातले अधिवेशन मुंबईत हलवणं काय यामागचा उद्देश आपल्याला वाटतो? हे सरकार जे आहे हे विदर्भ विरोधी सरकार आहे. आज कोरोना हा मुंबई आणि नागपूरला कम्पेअर केला तर फार मोठ्या प्रमाणात मुंबईत आहे आणि नागपूरला फार कमी आहे. आणि अशा कारणामुळे समजा हे अधिवेशन कॅन्सल करत असेल तर याच्यापेक्षा विदर्भावर अन्याय चा मोठा प्रमाणे यांनी प्रयत्न केलेला आहे. पण कमीत कमी समजा हा अधिवेशन त्यांनी जरा पुढे ढकललं असेल, विदर्भात नसेल घ्यायचं, तर कमीत कमी बजेट सेशन जे 1.5 महिन्याचं असतं ते तरी विदर्भात घेतलं पाहिजे, नागपुरात घेतलं पाहिजे आणि नागपूरला जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी राहील. नक्कीच विरोधी विदर्भ विरोधी सरकार असल्यामुळे जे आहे ते विदर्भातलं अधिवेशन मुंबईत हलवल्याचा आरोप जो आहे तो भाजप आमदार करतात. व्हिडिओ जर्नालिस्ट साईसा उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.